शहराची वाट लावणाऱ्या भाजप आणि काँग्रेसला पूरग्रस्त जनतेने निवडणुकीत नाकारून धाडा शिकवावा असं शेखर माने यांनी म्हटलं आहे. पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली उमेदवारी असल्याने जनता आपल्या पाठीशी ठाम उभी राहील असा विश्वास शेखर माने यांनी व्यक्त केला आहे. व्यापाऱ्यांनी मेळावा घेतला, शेतकऱ्यांनी मेळावा घेतला व तुम्ही मला सांगितले की शेखर माने साहेब महापुरामध्ये ह्या सांगली जवळ ग्रामीण भागाचं प्रचंड नुकसान झाले, ज्यांना आम्ही निवडून दिलं ते आम्हाला जिवंत एका मेलो, आम्ही आम्हाला काही मदत मिळाली काय, आमचं घरात पाणी किती आलं हे बघायला सुद्धा आले नाही. आणि असा सणा तुम्ही आम्ही सगळ्यांनी परत उभा राहायचा आहे आणि उभा राहता सणा तुमच्या सरकार सर्वसामान्य कार्यकर्ता आम्हाला आमदार म्हणून बघायचा आहे. मी नाही म्हणतो तो, पण तुम्ही मला आग्रह केला, तुम्ही अर्ज भरा, बाकी काही करू नका. आज जे सांगली विधानसभा मतदारसंघात वाळं बदलते, चित्र बदलते, अपक्ष असताना छोटे छोटे पक्ष सोबत असताना हे कशाने जोरावर, तुम्ही तुमच्या सरकार सर्वसामान्य कार्यकर्त्याचा जोर आहे, त्यामुळे सर्व सत्ताधारी व काँग्रेसवाल्याने धास्ती घेतलेली आहे, त्याचाच परिणाम आज त्यांच्या काही कार्यक्रम घडवून लागत होतात, त्यांचा सर्व चुका लागलाय की शेखर माने मतं कुठली खाणार, शेखर माने मतं कुठली खाणार. मी त्यांना सांगू इच्छितो, सर्वसामान्य जनता, व्यापारी, पूरग्रस्त ज्यांना तुम्ही पुरामध्ये त्रास दिलाय, की तुमचा बदला गेल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. तसेच विक्रमजी, निवडणूक लागली आणि निवडणूक उभारायची का नाही अशा दिदावणीचा आशीषी मी असताना सुधीर गाडगीळ यांच्या प्रचार रॅलीत सुद्धा मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा भाजपने केला आहे. वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एका छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.